मेळघाटातील एक अप्रतिम देवस्थान महादेव खोरा। नैसर्गिक वनसंपदेच्या सानिध्यात देवी देवतांचे वास्तव्य। अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हे नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेले क्षेत्र आहे। या क्षेत्रात आदिवासी बांधवांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे। विशेष म्हणजे मेळघाटात महत्त्वपूर्ण असणाऱ्या आदिवासी समाजाने भारत देशाची शेकडो वर्षांची संस्कृती, रूढी परंपरा व चालीरीती आजही जतन केल्याचे दिसून येते। अशाच प्रकारची श्रद्धा धारणी तालुक्यातील कवळाझिरी गावापासून जंगलात 3 किलोमीटर अंतरावर डोंगर खोऱ्यात वसलेल्या महादेव खोरा या देवस्थानवर असल्याचे दिसून येते। धारणी या तालुक्याच्या ठिकाणापासून 28 किलोमीटर अंतरावर कवळाझिरी हे गाव आहे। कवळाझिरी गावापासून अतिसंरक्षित जंगलात 3 किलोमीटर अंतरावर सर्व देवी देवतांचे संयुक्त असे एक देवस्थान आहे। हे देवस्थान म्हणजे महादेव खोरा होय। हे देवस्थान घनदाट जंगलातील नैसर्गिकरित्या तयार झालेल्या गुफेमध्ये शेकडो वर्षापूर्वी स्थापित झाल्याचे दिसून येते। महादेव खोऱ्यात शांत व मनमोहक असे नैसर्गिक वातावरण आहे। इतकेच नव्हे तर या ठिकाणी बारमाही धोधो पडणारा धबधबासुद्धा भक्तगणांना आपल्याकडे आकर्षित करतो। दरवर्षी महाशिवरात्रीला महादेव खोऱ्यात भक्तांची मांदियाळी असते। महादेव खोऱ्यात महादेव, माता पार्वती, गणपती, हनुमानजी व इतर देवी देवतांचे वास्तव्य आहे। महादेव खोऱ्यात अनेक वर्षांपूर्वी वाघ, अस्वल व इतर वन्य प्राण्यांचे वास्तव्य होते। कालांतराने या ठिकाणी वन्य प्राण्यांचे वास्तव्य कमी होऊन कवळाझिरी गावातील जुन्या लोकांनी मंदिराची स्थापना केल्याची माहिती येथील महंतांनी दिली। घनदाट जंगलातून व नदी नाल्यातून वाट काढत जाणाऱ्या महादेव खोऱ्याकडे शासन प्रशासनाने लक्ष देऊन पर्यटनाच्या दृष्टिकोनातून काम करण्याची आवश्यकता असल्याचे दिसून येते। भविष्यात महादेव खोऱ्यात व्याघ्र प्रकल्प विभागाकडून भक्तगणांना विशेष सूट देऊन या देवस्थानाचा विकास करण्याची गरज आहे। या देवस्थानचा विकास केला तर निश्चितच महादेव खोरा हे महाराष्ट्रातील प्रेक्षणीय पर्यटन स्थळ बनून मेळघाटात पर्यटनास चालना मिळेल हे विशेष। अन्नाई टीव्हीसाठी मेळघाटमधून संतोष शेंडे यांचा विशेष वृत्तांत।